तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। चला शुरुआत करा। हाय हाय मणि सर, हाय स्वानंदी, कसे आहात तुम्ही? मस्त। सॉरी आम्हाला यायला थोडा उशीर झाला। हो पण आता आम्ही आलोय, आम्ही आग्रह करून तुम्हाला जेवायला देऊ। आणि मणि सर तुम्ही तर रेडी राहा पोट भरून जेवण्यासाठी। काय करताय तुम्ही दोघ? जेवणाआधी विसरलात का नाव घ्यायचं असतं ते? हो हो नाव तर घ्यायलाच पाहिजे। अरे बरोबर आहे, नाव तर घ्यायलाच पाहिजे। दोघांनी नाव घ्यायची। स्वानंदी तू पहिली। कम ऑन यार स्वानंदी, चल नाव घे। भरकटली होती माझ्या आयुष्याची नाव, होता संकटांचा पसारा। मणी सरांच्या रूपाने मिळाला माझ्या तरुला किनारा। वा 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 वा, क्या बात है, क्या बात है। मणी सर अब आपकी बारी। हाँ दोघांनाही अनपेक्षित असे आमचे लग्न लागले। स्वानंदी घरी आली, स्वप्न सत्यात उतरले। वा 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 वा, क्या बात है, क्या बात है मणी सर। वा मणी सर, स्वप्न एंड ऑल। चल आता सुरुवात करा। ए नाही नाही, एक मिनिट एक मिनिट। अरे काय करताय तुम्ही दोघ? जेवताना पहिला घास एकमेकांना भरवायचा विसरलात का? अरे हा हा, अरे लाजताय का एवढं? चला मणी पहिला घास तू भरवायचा। स्वानंदी अब तुम्हारी बारी। आता बस हा, आता पुरे। चल आता जेवायला सुरुवात करा। चल नाही नाही आम्ही, तुम्ही पण बसा सोबत। नाही नाही आम्ही नंतर जेऊ, तुम्ही आधी व्यवस्थित जेवून घ्या। नाही नाही अजिबात नाही मॅडम, बसा ना तुम्ही सगळे, आपण सगळे सोबत जेवूयात ना, असं खूप अकोड वाटत आहे मॅडम। प्लीज जा आपले ताट पण घेऊन ये। माझं लग्न डॅडला त्या स्वानंदी सोबत लावून द्यायचं होतं। स्वानंदी ती प्रेग्नंट मुलगी, तिला स्वतःलाच माहित नाही तिच्या पोटात कोणाचं बाळ आहे। मी लग्न करायचं तिच्या बरोबर, मी सुजित सरपोतदार लग्न करणार तिच्या बरोबर। आता बघ ना, आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, आपण शिकलो एकत्र, काम एकत्र करतो, आपले विचार जुळतात, पण ह्याचं डॅडला काहीच वाटत नाही, कारण आपण लग्न केलं तर त्यांना त्यातनं काहीच राजकीय फायदा होणार नाही ना। बाप रे, आता तो मणी अजून मोठा झाला असणार डॅडच्या नजरेत, कारण डॅडच्या म्हणण्यानुसार त्यानं त्या स्वानंदीशी लग्न केलं। सोड ना बेबी, आत्ता चिडचिड करून काही होणार आहे का? हा ठीक आहे, आता डॅडने आपल्याला ऍक्सेप्ट नाही केलंय, पण हळूहळू करतील ना तेही ऍक्सेप्ट, त्यामुळे तू चिल मार। सुजित आत्ता आपलं लग्न झालंय, त्यामुळे ही गोष्ट आत्ता कोणी चेंज नाही करू शकणार ना, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की हा आनंद आपण सेलिब्रेट करायला हवा ना। सुजित आपली फर्स्ट वेडिंग नाईट, तुला माहितीये गेल्या कित्येक रात्री मी या रात्रीचं स्वप्न पाहत होत, आणि ती रात्र आज प्रत्यक्षात माझ्या समोर आहे।
तुझी बायको म्हणून या घरी आली मी फायनली. तुला याआधीही सांगितलंय, आत्ताही सांगते, फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं. आय लव्ह यू, आय लव्ह यू अ लॉट. तूही करतोस ना माझ्यावर इतकंच प्रेम? सुजीत, तुझ्या ना या वागण्याची सवय झाली आता मला. म्हणजे मी जसं बोलते तसं तू कधीच नाही बोल. तू तुझं प्रेम कधी व्यक्तच नाही केलंस, पण तुझ्या नजरेतून, तुझ्या स्पर्शातून, तुझ्या वागण्यातून ते नेहमीच जाणवलंय मला. आणि हेच प्रेम आत्ताही अनुभवायचं आहे. संचिता, 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 ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतोय, मॉमचं म्हणणं होतं ना काहीतरी, पूजा झाल्याशिवाय तुम्ही एका खोलीत थांबू शकत नाही. आणि तुला तर मॉम माहितीये, ती नंतर उगाच खूप कटकट करत राहते. सो मी बाहेर पडतो, तू इथे झोप. वेडा आहेस? तू कधीपासून ओल्ड फॅशन झालास? सुजीत, पूजा उद्या होणारच आहे रे. पण ही आपली पहिली रात्र आहे ना, ती नसणार आहे उद्या. त्यामुळे आपण दोघांनीही ही रात्र हातून निसटून नको देऊया. काय कमालीचा आग्रह करता तुम्ही दोघी, पोट अगदी गच्च भरलंय, बळजबरी जेव घातलाय साधारण तुम्ही. मणी सर, आग्रह करावाच लागणार ना, नंतर मग आमच्या स्वानंदीला जाऊन ऐकवाल घरी कि तुझ्या माहेरच्यांनी आग्रह केलाच नाही जेवणासाठी. काय ग फातिमा, और नाही तो क्या, आता तुमचं पोट इतकं भरलं असेल ना कि तक्रारीला सुद्धा पोटात जागा नसेल. झालं तुमचं, विसरू नका तो हॉस्टेलचा जावई आहे, नीट बघा त्याच्याशी, काय सारखी थट्टा करताय त्याची. मॅम, आता जेजू आणि सालीचं नातं असंच असतं ना. हा करेक्ट आहे, म्हणजे मॅडम साली आधी घरवालीच होती ना. आणि मला तर दोन दोन मिळाले. अरे साल्यानो, आता रूम मध्ये जाणार आहात, सकाळी कामाला जायचंय ना, चला लवकर. मॅम प्लीज थोडा वेळ ना. जा म्हटलंय ना. ओके ओके ओके. स्वानंदी काळजी घे, चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. बाय स्वानंदी. मणी सर, नेक्स्ट टाइम प्लीज लवकर या स्वानंदीला घेऊन. नक्की. बाय. आणि माझ्याकडनं ही छोटीशी भेट. काय आहे हे? मसाले? आजपर्यंत तू जे आयुष्य जगलीस ते सर्वसाधारण मुलींपेक्षा खूप वेगळं आहे. तू यशात खूप चढ उतार पाहिलेस, पण आता तुझं लग्न झालंय, मणीसारखा गुणी मुलगा तुला नवरा म्हणून लाभलाय, आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि समृद्धीच येणार बघ. स्वयंपाकघरात जसे सगळे मसाले आवश्यक आहेत ना, तसंच आयुष्य समृद्ध बनवायला हे वेगवेगळे अनुभव कामी येतात. त्यामुळे आयुष्य असो किंवा पदार्थ, रुचकर बनवायचं असेल ना तर त्यांचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. तुझं आयुष्य रुचकर बनवण्याची जबाबदारी मणीची, आणि तुझा स्वयंपाक रुचकर बनावा म्हणून हे मसाले. थँक्यू. आणखी नाही, हिचं बाळणपण मी करणार आहे, आधीच सांगून ठेवते. हा पाहिजे नको करून. मी बर मॅडम, आम्ही निघू. मणी,
स्वानंदजी नीट काळजी घेशील, बाळाची नीट काळजी घेशील, मला वचन दे. प्रॉमिस. थँक यू. बर येऊ. अहो, तुमच्या हातावर आणि मॅडमच्या हातावर सारखी खून आहे हे बघा. तुम्हाला लहानपणी काही लागलं होतं का? नाही नाही, हा बर्थ मार्क आहे माझा. आणि तुमचा? माझा पण बर्थ मार्क आहे. पण दोघांचाही मार्क सेम आहे. नाही आश्चर्य आहे. ऍक्च्युअली आहे. बर मॅडम, आम्ही निघू का? एकदा पाऊस चालू आहे, त्यात ट्रॅफिक मध्ये अडकलो तर आम्हाला पोहोचायला उशीर होईल. सांभाळून जा. हो, काळजी घ्या आणि काही लागलं तर मला फोन कर. कळलं? येतो. आयुष्यमान भाऊ. चल. मणी सर, अहो हे काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे काय? अंथरून टाकतोय. अहो तुम्ही परत खाली झोपताय. हो मग. मी काल वर झोपले होते ना, आज तुम्ही वर झोपा. नाहीतर आपण एक काम करूयात, आपण एक दिवसाआड खाली झोपत जाऊ, तुम्ही झोपावर. नाही, मला अजिबात मान्य नाहीये. मणी सर, अहो मला काहीच त्रास होत नाही, मला सवय आहे खाली झोपायची. गावाकडे आम्ही खालीच झोपायचो, तुम्ही झोपावर. स्वानंदी, तुम्ही असं समजा की मी हे तुमच्यासाठी करतच नाही, मी तुमच्या पोटातल्या बाळासाठी करतो. त्या बाळाला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही, त्यामुळे आता तुम्ही वरती पलंगावर झोपायचं, मी इथे खाली झोपणार आहे. ओके? पण बिन काही नाही, जा तिथे पलंगावर झोपा, मी इथे खाली झोपणार. गुड नाईट. झोपा. हा खरच चमत्कार आहे. नाही मॅडम आणि मणी सरांच्या हातावर सेम खून आहे. वॉर्डन मॅडमच्या हातावर आणि माझ्याही हातावर एकसारखीच खून कशी काय? तुमच्या हातावर आणि मॅडमच्या हातावर सारखी खून आहे हे बघा. मणीच्या आणि माझ्या हातावर इतकी सेम खून कशी काय असू शकते? काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? मणी सर, मला या ढगांच्या आवाजाची लई भीती वाटते, लहानपणापासून. स्वानंदी, नका घाबरू, मी आहे ना. हवं तर मी आता खिडकी सुद्धा बंद केली, त्यामुळे आवाजही कमी येईल. शांत झोपा आणि मी आहे ना इथे, नका घाबरू. ओके? थँक्यू. Okay?
मणी सर पण लई दमलेत, त्यांना हाक मारली तर त्यांची झोप मोड होईल, पण काय करू, लई भीती वाटतीये, ह्या आवाजानं झोप बी लागत नाहीये. फळ आहेत, फुलं आहेत, हे तुळशीपत्र असंच पडलंय. स्वानंदी, स्वानंदी कुठे गेली ही? माझा घसा दुखायला लागला ओरडून ओरडून. स्वानंदी काय काय झालं मॅडम? आज काय करत होतीस? ते भाजीच चिरत होते. इतका वेळ लागतो भाजी चिरायला? ही तुळशीपत्र पडली आहे, दुर्वा आहेत, त्या निवडणार कोण? मी करते लगेच. कर. हो लवकर कर, गुरुजी येतील एवढ्यात. घ्या, महाराणीचं अजून हेच काम चालू आहे. तुळशीपत्र निवडून झालं का? महाराणी बसल्यात आरामात. आणि पुरणपोळीचा नैवेद्य झाला की नाही? बाहेरनं मागवायचंय का? मी मागवू का बाहेरनं? नाही, होतच आलंय. होत आलाय आणि झालाय याच्यात फरक आहे. मला झालेला बघायचाय. हो हो, मी करते लगेच. आलेच. आणि काय ग, किती फरशी घाण, हा केवढा कचरा पडलाय. तुमच्या घरात होत असेल कचऱ्यात पूजा? सरपोतदारांच्या घरात टापटिपणा आणि स्वच्छता लागते. लवकर पुसून घ्या फरशा आणि एकदम चकचकीत कर. हा जा लवकर. करते लगेच करते. काय पाहिली, मला सगळं करावं लागणार असं वाटतंय. स्वानंदी अगं लवकर कर, गुरुजी येतच असतील. हो मॅडम. स्वानंद, मला तुमची धावपळ दिसते, म्हण आज घरात पूजा आहे, मी जर मध्ये पडलो तर भांडणं होती आणि मला ते नकोय म्हणून गप्प आहे, प्लीज मला माफ करा. मम्मा, संचिता किती सुंदर दिसतीयस, एकदम सर्पोद्धार घराण्याची लक्ष्मी वाटतीयस. आणि काय म्हणतात ते वेडिंग ग्लो, तो खूपच झालाय. या वेडिंग ग्लोचं क्रेडिट तुम्हाला जातं मम्मा, कारण तुम्ही दिलीत ना ही सगळी ज्वेलरी, त्यातच ग्लो आहे हा. आता सरपोतदारांच्या घरच्या लक्ष्मीला नाही द्यायचे दागिने, तो कोणाला देणार? आणि हे काय, तू एकटीच आलीस? सुजित कुठे? आलो आलो आलो, सॉरी. अरे वा, किती मस्त दिसतंय दोघ जण. ते काय म्हणतात, ट्विनिंग ट्विनिंग गेले ना दोघांनी. सॉरी, बघून चाल ना, पडली असतीस बाळाला काय झालं असत. ओहो, हाच प्लॅन होता का तुझा? पडली असतीस, तुझ्या बाळाला काहीतरी झालं असतं. कोणामुळे झालंय? सुजितमुळे झालंय. डॅट्स मध्येच प्रूव्ह करायचं होतं ना. हो ना. आणि सगळी नाटकं बंद कर ग. एक सजेस्ट करू तुला, डॅड असतील ना
त्यांच्या समोर ही सगळी कामं कर, त्यांना इम्प्रेस कर, डॅड इम्प्रेस होते मी नाही होणार. आणि झालं ना तुझा मोटिव साध्य, लग्न करून आलीस आमच्या घरात, तुझ्या बाळाला मिळणार आहे सर्पोद्धारांचं आडनाव, अजून काय हवंय का तुला, अजून काय हवंय सांग ना. जरा तोंड सांभाळून बोल, आता धक्का लागला म्हणून या भाषेत बोलणार आहे तिच्याशी. आणि कमान सुजित, चूक तुझी पण आहे, तुला नाही दिसली ती. एकतर तुझ्या लग्नाची पूजा आहे का, सकाळपासून ती राबती, त्याचं काहीच वाटत नाही तुला. एक मिनिट, तू का मध्ये बोलतोस, आमच्या दोघांमध्ये सुरू होतो ना. बायको आहे ती माझी, तिला जर असं अपमानास्पद वागणूक मिळणार असेल तर मला सहन होणार नाही. मध्ये पडणं नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं. एक गोष्ट लक्षात ठेव सुजित, सगळ्यांनीच आनंदीला बोलताना 10 वेळा विचारतात. ती या घराला आपलं मानून काम करते. तिला जर अशी वागणूक मिळणार असेल, अशी अपमानास्पद वागणूक मिळणार असेल, ते मला सहन होणार नाही.